तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतं गणित शिकवण्यासाठी समोर आलेलं नाही, तर मला तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. कसा चालू आहे अभ्यास? मेगा भरती अगदी 2 ते 3 महिन्यावर आलेली आहे असं म्हणतात सगळेजण, आणि होईल मे बी जून जुलैला होऊ शकते. आणि या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी तुमची अगदी जोरात चालू आहे, त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गणित या विषयावर मी बोलण्यासाठी आलेलो नाही, तर मला जीवनामध्ये काय स्ट्रगल असू शकतात तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, किंवा या जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्ट्रगल हे आहेच. असा कोणताही व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही की त्याच्या जीवनामध्ये काही स्ट्रगल आलेलं नाही. अगदी करोडपती जरी असला तरी फक्त स्ट्रगलचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. स्ट्रगल हे प्रत्येकाच्या आयुष्याला मिळालेली एक देणगीच आहे असं मित्र म्हणे. देणगी कशामुळं? कारण स्ट्रगल असल्याशिवाय त्या व्यक्तीचं महत्व, त्या व्यक्तीला स्वतःचे गुण दोष आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची जी काही ऊर्जा आहे, त्याचबरोबर एखादी घटना जेव्हा आपल्या जीवनामध्ये एवढा आनंद मिळतो, ते जर समजा तुम्ही दिवस रात्र कष्ट करून किंवा खूपच स्ट्रगल मधून जर पुढे आला असाल, तर तो आनंद वेगळा असतो. तर असाच एक प्रसंग मी माझ्या जीवनातला तुमच्याशी शेअर करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे, किंवा म्हणजे तुमच्याशी बोलतोय. खर तर काहीतरी सांगणे इतका मी मोठा नाही, ऍज अ एक मित्र म्हणून. आणि जस्ट जसे आपण मित्राला गप्पा मारतो किंवा मित्राला सांगतो, असं एक सहज मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी, किंवा माझ्या मनातल्या काही भावना, माझ्या जीवनातलं काही स्ट्रगल तुमच्याशी व्यक्त करावं, इतकाच उद्देश या व्हिडिओचा आहे. यातून तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, मला त्यातून काय मिळालं हे मी तर घेतलेलंच आहे. तर नेमकं आता सुरुवात कुठून करायची, कारण कोणताच प्रसंग आता सुरू झाला असं नाही. जन्मल्यापासून वेगवेगळ्या घटना माणसाच्या जीवनामध्ये घडत असतात, मग त्याचं बालपण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, अशा टप्प्यातून आपण पुढे येत असतो. आणि पुढे येत असताना प्रत्येक घटनेचा पुढील घटनेशी काहीतरी संबंध येतो, किंवा मागच्या घटनेचा पुढच्या घटनेवर काहीतरी प्रभाव पडत असतो. तुम्हाला वाटत असेल की मी खूप काहीतरी मोठं सांगण्याचा किंवा काहीतरी खूप विषय फिरवतोय असं वगैरे काही नाही, मला तुम्हाला बोलायचंय म्हणूनच हा व्हिडिओ मी केलेला आहे. तर जस्ट सांगतो तुम्हाला की स्ट्रगल म्हणजे काय असतं. 12वीचा निकाल लागला, 12वीला मी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी 12वी सायन्स केलेला आहे, आणि 94% इंजिनिअरिंगची ग्रुपिंग असताना सुद्धा काही अडचणीमुळं, माझे वैयक्तिक काही प्रॉब्लेम असल्यामुळं मी तिकडे जाऊ शकलो नाही, आणि डीएडला प्रवेश घेतला. डीएडला पण प्रवेश घेतला, परंतु एवढा उत्साह नव्हता, कारण 12वी सायन्स करून आणि इंजिनिअरिंग करून पुन्हा डीएड करायचं ही मानसिकताच डोक्यामध्ये नसल्यामुळं, किंवा म्हणजे एखाद्या रस्त्याला जर आपल्याला जायचंच नसेल तर आपण तिकडचा कधी विचार करत नाही, तिकडले कधी स्वप्न पाहत नाही, अशा पद्धतीचं माझं थोडं त्यावेळेस मनामध्ये विचार असेल. आणि नेमकं वय कसं असतं त्यावेळेस की निश्चित आपल्याला काय करायचंय हे आपल्याला माहीत नसतं. आणखी एक मी तुम्हाला सांगतो की जीवनामध्ये कोणताच निर्णय चुकीचा नसतो, जीवनामध्ये कोणताच निर्णय चुकीचा नसतो, तर जो निर्णय घेतलेला असतो तो त्या त्या वेळेस योग्यच असतो. मग तुमचा कोणताही निर्णय असू द्या, तुम्ही असं कधीच म्हणायचं नाही की मी चुकीचा निर्णय घेतला किंवा एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे माझं असं झालं, असं अजिबात नसतं. तुम्ही जो निर्णय घेतलेला असतो त्या परिस्थितीशी आणि त्या वेळेशी तो अगदी योग्य असतो, आणि त्यामध्ये चुकीचं काहीही नसतं हे ठाम लक्षात ठेवा. त्यामुळं मी डीएडला जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे काही चुकीचा निर्णय घेतला असं नाही, त्या त्यावेळेस तो योग्यच होता. आणि एकांत घेतलेला निर्णय योग्य कसा होईल, त्यातून चांगल्या पद्धतीचा आउटपुट कसं निघेल हे आपल्या हातात असतं. डीएड चालू होतं फर्स्ट इयर असतानाच, म्हणजे जस्ट जून जुलैला कॉलेज चालू झालं, आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये मी आजारी पडलो. आजारी पडण्याचं कारण काही खूप मोठं नव्हतं, पोट दुखत असल्यामुळे मी आजारी पडलो. आणि लातूरमधल्या एक नामांकित डॉक्टर कडे, म्हणजे मला त्या डॉक्टरचं नाव घ्यायचं नाही खरं सांगायचं म्हणजे, कारण एखाद्या व्यक्ती
बद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल जर चांगलं सांगता येत असेल तर नक्कीच चांगलं सांगूयात, परंतु जर कुणाचं काही वाईट सांगायचं असेल तर आपण ते आपल्या आपण नाही करायचं, म्हणजे तो आपल्या स्वभावामध्ये हेतूच ठेवायचा नाही की आपण कोणाचं तरी काही वाईट सांगतोय. तर मी त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो, पोटाचं म्हणजे इतकी कळ येत होती, पोट खूप दुखायचं, आणि अशा परिस्थितीमध्ये मी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो. पोटामधील आतड्याला पीळ पडल्यामुळं पोटामध्ये सर्व प्रक्रिया थांबलेली आहे, त्यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 3 ऑगस्ट रोजी ऑपरेशन झालं. ऑगस्ट म्हणजे असा पावसाळ्याचा दिवस. ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यानंतर पोटाचं ऑपरेशन असल्यामुळे मी एक दुपारपर्यंत निशुद्ध होतो, त्यानंतर 3-4 वाजच्यानंतर मी बोलत होतो सर्वांशी. सोमवारी ऑपरेशन झालं, मंगळवारपासून मात्र माझा शरीराचा एक एक अवयव निकामी व्हायला सुरुवात झाली. म्हणजेच पहिल्या दिवशी माझा एक हात निकामी झाला, दुसऱ्या दिवशी दुसरा हात, तिसऱ्या दिवशी एक पाय, नंतर दुसरा पाय, नंतर माझा हात असा उचलत पण नव्हता. म्हणजे मी बेडवर जे झोपलेलो होतो आधी, हात निकामी झाला याचा अर्थ असा की ते काहीच कार्य करू शकत नव्हता. म्हणजे जसं डेड एखादा पार्ट एखाद्या मशिनरीचा खराब होतो, तसे माझ्या शरीराचे प्रत्येक अवयव निकामी होत चालले होते. मी असं झोपल्यानंतर माझा हात असा मी उचलू शकत नव्हतो, किंवा माझा पाय उचलता येत नव्हता मला, म्हणजे कसलीच म्हणजे ताकद नव्हती अंगामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास 7 दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत पूर्ण शरीर निकाम झालं. डॉक्टरला घरच्यांनी बरेच वेळेस विचारलं काय व्हायला लागले. डॉक्टर नेहमी टेस्टच करत असतात, रक्त तपासणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, वेगवेगळ्या डॉक्टरना बोलवणे, परंतु नेमका आजार काय झालाय हे जोपर्यंत सांगता येत नाही ना, तोपर्यंत योग्य उपचार पण होत नाही. आणि मग परिस्थिती अशी झाली की माझे पूर्ण शरीर डॅमेज झालं, दोन्ही हात दोन्ही पाय सुंद पडल्यासारखी, हाताची बोट अशी बंद झाली म्हणजे मी अशी बोट पण उघडू शकत नव्हतो, माझ्यात एवढी ताकद नव्हती. अशी परिस्थितीमध्ये मी दवाखान्यामध्ये ऍडमिट राहिलो, उपचार होत नव्हता. आणि सगळ्यात दुर्दैवी घटना अशी होती की मी दवाखान्यामध्ये असून सुद्धा माझ्यावर माझं शरीर निकामी होत होतं, एक एक शरीराचा अवयव खराब होत होता, एक एक शरीराचा अवयव निकामी होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हीच माझ्या ठिकाणी जर असाल तर विचार करत असाल की मी दवाखान्यामध्ये आहे, दवाखान्यामध्ये असून सुद्धा जर माझ्या शरीरामध्ये एक एक दिवस माझं शरीर निकामी होतंय, मग नक्कीच असं वाटतं की मग एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये असून आपला काय उपयोग आहे. मी बऱ्याच वेळेस डॉक्टरला विचारलं की नेमका असा कोणता आजार झालाय जो दुरुस्त होणार नाही तेही सांगा मला, परंतु डॉक्टर म्हणायचे काय घाबरू नका, होईल, 1-2 दिवसामध्ये कळेल. अशा पद्धतीनं जवळपास 5-6 दिवस गेले, पूर्ण शरीर निकामी झालं. आणि मग शेवटी सोमवारी ऑपरेशन झालं होतं, शनिवारी घरच्यांनी डॉक्टर सोबत म्हटलं की आम्हाला इथं राहायचं नाही, आम्हाला डिस्चार्ज हवाय, तरीही डिस्चार्ज द्यायला तयार नव्हती. आणि मग शेवटी डॉक्टरशी वाद घालवूनच मग डिस्चार्ज घ्यावा लागला. आणि डिस्चार्ज घेताना डॉक्टर म्हणतो की तुम्ही या दवाखान्यामध्ये जावा, 8 दिवसामध्ये बरं व्हाल. किती वाईट अवस्था आहे ना, एक तर डिस्चार्ज द्यायचा नाही आणि डिस्चार्ज देताना सांगायचं की तुम्ही या दवाखान्यामध्ये जावा, 8 दिवसामध्ये बरं व्हाल. हेच जर त्या डॉक्टरनी मला मंगळवारी सांगितलं असतं, म्हणजे सोमवारी ऑपरेशन झालं, मंगळवारी जर मला हे सांगितलं असतं तर ही परिस्थिती मे बी आली नसती. तर असो, मी या ठिकाणी कोणत्याच डॉक्टरचं नाव घेणार नाही, त्यामुळं आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही. तर मित्रांनो पहा नेमकं काय झालं, म्हणजे मला बोलायचं फक्त स्ट्रगल म्हणजे काय असतो. त्यानंतर मी वळसंकर हॉस्पिटल सोलापूर, या ठिकाणी ऍडमिट झालो. ऍडमिट होण्यापूर्वी डॉक्टरनी माझ्या काही टेस्ट केल्या, मला 1-10 पर्यंत उजळणी म्हणायला लावली. उजळणी म्हणण्याचा अर्थ असा असतो की जसं आपण एका दमामध्ये किती म्हणू शकतो, म्हणजे हृदयाची किंवा फुफ्फुसाची जी काही कॅपॅसिटी आहे ती त्याच्यातून समजते. जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं तुम्ही एका दमामध्ये किती वेळेस म्हणतात त्याच्यावर तुमच्या शरीराची स्ट्रॉंगनेस किंवा तुमच्या फुफ्फुसाचं काम अवलंबून असतं. हे एक डॉक्टर वळसंकर यांनी चेकअप केलं आणि सांगितलं की मी एक इंजेक्शन देतो, जर यांच्या बॉडीने स्वीकारलं तर मग मी गॅरंटी देईन आणि त्यांना ऍडमिट करावं लागेल आणि त्यापुढेही तुम्हाला 1-2 लाख रुपये खर्च येईल. अशा परिस्थितीमध्ये
सरांनी ऍडमिट करून घेतलं, एक इंजेक्शन दिलं आणि मग एक 6 तासानंतर सांगितलं की ठीक आहे आपणास 20 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागेल. एक इंजेक्शन 5000 रुपयेला, म्हणजेच 20 इंजेक्शनचे 1 लाख रुपये फक्त इंजेक्शनचा खर्च, बाकी इतर खर्च वगैरे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आई, चुलते, मामा या सर्वांनी खूप म्हणजे माझ्यासाठी कष्ट घेतलं, किंवा म्हणजे दवाखान्याच्या पिरियडमध्ये माझी काळजी घेणं असेल आणि हे सगळं स्ट्रगल आणि खेडेगावातलं वातावरण अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे अगदी मी खेडेगावामध्ये राहिलेलो आहे तर दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो, डॉक्टर श्रीस वळसंकर यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि दर 6 तासाला एक इंजेक्शन अशा पद्धतीनं जवळपास 20 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण व्हायला 5 दिवसाचा वेळ गेला. 5 दिवसानंतर काय झालं, दवाखान्यात जाण्यापूर्वी मी कसा होतो थोडक्यात सांगतो तुम्हाला. माझं पूर्ण शरीर अगदी डेड झाल्यासारखं, म्हणजे मी हात उचलू शकत नव्हतो, पाय उचलू शकत नव्हतो, दोन्ही हाताच्या मुठी माझ्या अशा बंद होत्या, म्हणजे मी बोट सुद्धा असे ओपन करू शकत नव्हतो. आज तुमच्या समोर दिसतात असे बोट, तुम्ही सुद्धा किती सहज करतात अगदी, पण माझी बोट ओपन करता येत नव्हती, मला असा हात उचलता येत नव्हता, म्हणजे काहीही म्हणजे मला करणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ऍडमिट झालो. 4 दिवसानंतर डॉक्टरने सांगितलं की हळूहळू बदल होईल आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही मे बी चालायला शिकचाल किंवा व्यवस्थित पूर्वीसारखं होऊ शकता. 1 महिन्यानंतर डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आलो. विचार करा, ऑगस्टमध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो, 1.5 महिन्याचा कालावधी गेला. डीएड कॉलेजला होतो मी त्यावेळेस, डीएडला होतो, शिरूर ताजबंद अहमदपूर पशी आहे, मोहनराव पाटील अध्यापक विद्यालय या ठिकाणी माझं डीएड झालं आणि त्यामुळे तिकडेही 1-2 महिने कॉलेज झालं. घरी आलो, घरी आल्यानंतर लक्षात आलं की हे नीट व्हायला कमीत कमी बराच दिवस लागणार आहे, कारण मला आणखी माझ्या शरीराचा हातपाय हलत नव्हते किंवा उचलता येत नव्हते आणि मग मी चालणार कसं, लिहिणार कसं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीमध्ये किंवा या स्ट्रगलच्या लाईफमध्ये जवळपास मी 6 महिने म्हणण्यापेक्षा जवळपास 4 महिने तर मी पूर्ण झोपून होतो, मला उठता येतच नव्हतं. म्हणजे मला उठायचं जरी असेल ना तर कोणीतरी असं धरायचं आणि मग उठवून बसायचं आणि मग मी तेवढाच बसायचो. जेवण वगैरे सगळं मी जवळपास 4 महिन्याचा ते 6 महिन्याचा कालावधी आईच्या हाताने जेवण केलं. तर अशा परिस्थितीमध्ये अगदी डीएडच्या कालावधीमधले दिवस माझे गेलेले आहे. तर हे एक स्ट्रगलचा भाग आहे आयुष्यामध्ये. आणि मग जवळपास 4 महिन्यानंतर मी उठायला शिकलो जागेवरून, माझा हात थोडा थोडा असा उचलू लागला, पाय उचलू लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जी बोटं होती बंद होती, मुठी अशा दोन्ही बंद होत्या, या मुठी अशा खुलायला लागल्या, म्हणजे थोडे थोडे बोटं येऊ लागली. आणि आता खरी अडचण होती ते म्हणजे लिहायची, कारण आजारी असणं आणि आजारातून बाहेर पडल्यानंतर जो स्ट्रगल असतो ना तो खूप महत्वाचा असतो. मग लिहायची अडचण काय नेमकं, तर मला पेनच धरता येत नव्हता. तुम्ही आता माझे जर व्हिडिओ वगैरे पाहत असताना जर तुमच्या लक्षात आलं असेल ना, तर माझी पेन धरण्याची स्टाईलच वेगळी आहे. लहानपणी बालपणी जवळपास 6 वर्षाचा कालावधी गेलेला असतो आणि तेव्हा कुठं आपण पेन धरायला शिकलेला असतो आणि अ अन्न सगाडीचं 1-2 काढलेलं असतो. तर मग मी सुरुवातीला पेन धरण्यासाठी अशी मूठ करायचो आणि अशी पेन धरायचो, पुन्हा त्यानंतर अशी पेन धरायला शिकलो असं. आणि मग यामधून सध्या मी अशी पेन धरतोय, आता सध्याही मी अशी पेन धरतोय, मला अशी तुमच्यासारखी पेन धरता येत नाही, कारण जे शरीराचं वळण होतं ते पूर्णच त्या 6 महिन्यामध्ये बदललं गेलं. आणि मग पेन हातामध्ये आला. आता पेन हातामध्ये आल्यानंतर जसं की तुमचा उजव्या हातातला पेन जर डाव्या हातामध्ये दिला आणि लिहायला सांगितलं तर तुम्ही नाही लिहू शकणार, अशाच पद्धतीनं माझे पेन हातामध्ये घेऊन लिहित असताना मला लिहिता येत नव्हतं. मग माझी सुरुवात झाली उभ्या रेषा ओढणे, आडव्या रेषा ओढणे, अर्धचंद्र काढणे, वर्तुळ काढणे, तिरप्या रेषा ओढणे, आणि याची प्रॅक्टिस मला करावी लागली. हे डीएडला असतानाची घटना सांगतोय मित्रांनो. म्हणजे मला पेन हातामध्ये धरून लिहिण्यासाठी बालवाडीतल्या मुलांचा जसा सराव घेतला जातो, पहिलीतल्या मुलांचा जसा सराव घेतला जातो, इतकी मला प्रॅक्टिस त्यावेळेस करावी लागली. आणि मग मी पेन धरायला शिकलो आणि मग मला क लिहायला येऊ लागलं, त्यानंतर ख क
कला खाना का कला खाना गा असं म्हणजे मी लिहायला शिकलो, कक्का किकी लिहायला शिकलो, उजळणी सुद्धा मला लिहायला शिकावी लागली. म्हणजे 1 2 3 4 हे लिहित होतो. आणि त्याच 4 ते 6 महिन्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची म्हणजे मला वाचायला खूप कमी यायचं. म्हणजे पूर्ण बॉडी कोलॅप्स झाल्यामुळं प्रत्येक अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होता आणि तिथून पुन्हा हे रिकवर करण्यात आलं होतं. आणि मग वाचत असताना जर समजा मला आता जिनियस मॅथ हे चॅनलचं नाव वाचायचं असेल तर मी कसं वाचणार? जी ई एन आय यू एस असं वाचावं लागायचं. म्हणजे जसं पहिलीचा मुलगा वाचतो ना एखादं एक एक अक्षर फोडून, तशा पद्धतीनं माझी वाचनाची सुरुवात झाली. आणि या कालावधीमध्ये डीएडचं फर्स्ट इयर अख्खं संपलं, डीएड फर्स्ट इयरची परीक्षा संपली, माझी डीएडची बॅच पुढे निघून गेली. आणि पूर्ण जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट नंतर मी मार्च एप्रिल मध्ये लिहायला सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली. तिथून पुन्हा मी डीएडची पुस्तकं वाचायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केला. खरी अडचण होती मला चालण्याची. 6 महिने झोपून पायामध्ये ताकद नाही, उठता येत नव्हतं, पाय उचलता येत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी उठून बसायला लागलो, घरामध्ये खुर्ची घ्यायची, खुर्चीला आधार धरायचा असा, आणि खुर्ची पुढे सरकावत सरकवत मी चालायला शिकलो. एक एक पाऊल टाकत टाकत भिंतीला धरायचो. जसं लहान मूल मुलाला जसं 6 महिने वर्ष 2 वर्ष लागतो ना चालायला, तशी माझी अगदी लहान मुलासारखी परिस्थिती होती. आणि मग मी त्याच्यातून चालायला शिकलो. चालत असताना मग मी खुर्चीला धरणे असेल, भिंतीला धरणे असेल, अशा पद्धतीने मला जवळपास 2-3 महिने कालावधी चालण्याचा गेला. म्हणजे चालायला सुद्धा मला नव्याने शिकावं लागलं. माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मला नव्याने शिकावी लागली. आणि हे शिकत असताना प्रत्येक पावलोपावली स्ट्रगल जाणवला. अगदी पेन धरणं असेल, वाचणं असेल, चालायला शिकणं असेल, सायकल धरून मला जवळपास 6 महिने तर सायकल चालवावी लागली. मला सायकलवर बसता येत नव्हतं. मग मी काय करायचं? सायकल धरायची आणि आमच्या अंगणामध्ये अशी फिरवायची, किंवा या रस्त्याच्या कडून जायचं, त्या रस्त्याच्या कडून यायचं. सायकल फक्त जसं लहान बाळाला जसं एखादा म्हणजे पांगुळ गाडा असतो बघा, तो धरून तो चालणार फिरणार इकडं तिकडं असं, अशा पद्धतीनं माझे जवळपास 6 महिने गेले. आणि मार्च एप्रिलचा कालावधी आला आणि मग पुन्हा मला वाटलं की आपण आता कॉलेज जॉईन केलं पाहिजे. फर्स्ट इयरची बॅच निघून गेली होती, पुन्हा मी कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता नवीन फर्स्ट इयरच्या बॅचमध्ये बसावं लागेल. आणि नंतर मग मी पुढच्या वर्षीच्या जुलै बॅचमध्ये, म्हणजे ऑगस्टला आजारी पडलो, संपूर्ण वर्ष आजारी राहिलो. आणि ह्या संपूर्ण वर्षामध्ये जे स्ट्रगल तुम्हाला सांगितलं ते तर तुमच्या समोरच आहे. आणि हे असताना मग मी नवीन बॅच सोबत फर्स्ट इयरला ऍडमिशन मध्ये बसलो. खरी गंमत झाली की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पुन्हा फर्स्ट इयरचे सराव पेपर सुरू झाले. आणि सराव पेपर चालू असताना त्यावेळेस म्हणजे असं कोणतंही म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे नव्हतं. 2004-05 ची घटना ही खूप काही जुनी घटना नाही. मग 2004 मध्ये पुन्हा मी रेग्युलर कॉलेजला गेलो. आणि रेग्युलर कॉलेजला गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात, नव्याने कॉलेज. परंतु लिहिता फास्ट येत नव्हतं, वाचता जास्त येत नव्हतं. आणि डीएडला तर खूप काही लिहायचं असतं. या ठिकाणी जर कुणी माझे मित्र बांधव डीएड जर केलेला असेल ना तर त्यांना माहिती आहे की किती लिखाण करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये जवळपास परीक्षेचा फॉर्म भरला, कॉलेजमधली सराव परीक्षा झाली. आणि कॉलेजमधल्या सराव परीक्षेमध्ये सर्व विषयामध्ये नापास, फक्त गणित विषयामध्ये पास आहे. अजूनही तुम्ही मोहनराव पाटील अध्यापक विद्यालय डीएड कॉलेजमध्ये जर गेलात तर तिथले शिक्षक सांगतात हा अनुभव की अशी घटना होती. तर गणित विषयामध्ये काय होतं की जास्त लिखाण नसल्यामुळं आकडे बेरजा वगैरे या गोष्टी व्हायच्या ना, मग त्यामुळं फक्त गणित विषयामध्ये चांगले मार्क आले. खरी गंमत तर तेव्हा झाली जेव्हा कॉलेजमधल्या फर्स्ट इयरच्या सराव परीक्षा झाल्या. आणि या सराव परीक्षेमध्ये सर्व विषयामध्ये मी नापास, कारण लिहिता येत नव्हतं, लिहिण्याची स्पीड नव्हती आणि 3 तासामध्ये पेपर लिहिणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये फर्स्ट इयरचे सराव परीक्षा दिल्या, निकाल लागला. सराव परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये पास होतो, बाकी सर्व विषय नापास. मानसशास्त्र असेल, सगळेच मराठी वगैरे अध्यापन पद्धती सगळ्या विषयामध्ये नापास. गणितामध्ये तेवढा पास होतो. आणि तिथून पुढे फक्त 2 महिने कालावधी होता माझ्याकडे मेन परीक्षेसाठी, कारण मेन परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असतात डीएडच्या. तर तिथून मात्र मग एक मनामध्ये निश्चय केला की आपण लिहिल्याशिवाय तर पास होणार नाही. आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती 2004 ला, सीईटी टीईटी वगैरे काही नव्हती. डीएडचे जे काही मार्क असतील त्यावरच नंबर लागायचा आणि नोकरी लागायची.
मग डोक्यामध्ये एकच विचार की अरे आपल्याला 50% तरी पल्ले पाहिजेत. 50% पल्ले म्हणजे कुणीतरी खेडेपाड्यामध्ये कुठेतरी दूरच्या शहरामध्ये जाऊन नोकरी करूयात, कुठेतरी जिथं लागेल तिथं नोकरी करायला, ही एक मानसिकता. परंतु आपण पास झालं पाहिजे एवढंच डोक्यामध्ये होतं. आणि मग सराव परीक्षेनंतर कॉलेजच्या 2 महिने फक्त एकच पेन धरणे, लिहिणे लिहिणे लिहिणे, दिवसभर लिहिणे, रात्रभर लिहिणे, दुसरा उद्योगच काही केला नाही. पुस्तक वाचणं कमी परंतु लिखाण जास्त. आणि या 2 महिन्यामध्ये इतका लिहिण्याचा सराव केला, इतका लिहिण्याचा सराव केला की मित्रांनो फायनल परीक्षा झाल्या फर्स्ट इयरच्या. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो, कॉलेजमध्ये आल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये आता मोकले मॅडम म्हणून आम्हाला शिक्षिका होत्या, आता सध्या त्या अधिव्याख्याता म्हणून काम करतात. तर त्यांनी विचारलं प्रवीण पास तरी होतोस का, नेमकं कसा गेला पेपर. मग मी सांगितलं होईल म्हटलं पास वगैरे, पाहूया आता काय होते रिझल्ट आल्यानंतर. आणि कुणाला वाटलं नव्हतं की आमच्याही कॉलेजमध्ये बरेच म्हणजे प्राध्यापकांनी मला खूप सहकार्य केलं होतं. तर सहकार्य म्हणजे की सहानुभूती होती की बाबा असं घडायला नको होतं आणि ह्याच्यातून हा मुलगा देतोय परीक्षा वगैरे. परीक्षा झाली, निकालाला जवळपास 2-3 महिने वेळ असतो. आणि डीएड फर्स्ट इयरचा निकाल आला मित्रांनो, डीएड फर्स्ट इयरचा निकाल आल्यानंतर मात्र आता विचार करा की तुम्ही काय परिस्थिती असेल. सराव परीक्षेमध्ये नापास असणारा मुलगा 2 ते 2.5 महिन्यानंतर फायनल परीक्षा देतोय आणि परीक्षेमध्ये रिझल्ट येतोय. दुपारची वेळ होती, 12-1 वाजता निकाल कॉलेजवर आला. आणि निकाल आल्यानंतर माझा एक मित्र माझ्याकडे धावत आला आणि त्याने सांगितलं की अरे प्रवीण तू पहिला आलायस कॉलेजमध्ये. विश्वास नाही बसला, विश्वास खरंच नाही बसला. सराव परीक्षेमध्ये मी नापास होतो आणि मेन परीक्षेमध्ये फर्स्ट इयरला मी कॉलेजमध्ये पहिला येतोय. अक्षरशः डोळ्यातून पाणी येऊ लागलं की खरंच मी पहिला आलोय. मी त्याला दोनदा विचारलं, होय रे म्हटलं. मग आम्ही कॉलेजवर गेलो. कॉलेजवर गेल्यानंतर जेव्हा प्राध्यापकांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यातले अश्रू थांबनासे झाले आणि माझ्याही डोळ्यातले अश्रू थांबनासे झाले. तर हा एक स्ट्रगल आहे मित्रांनो, जिथं मला पेन धरता येत नव्हता, मला अन्न सकाळीपासून सराव करावा लागला. उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा अशा परिस्थितीमधून मी शिकत पुढे आलो. आणि फक्त सरावाच्या जोरावर स्ट्रगल म्हणजे खूप काही मोठं माझ्यावर काही संकट होतं असं नाही, परंतु पूर्ण निकामी होत चाललेलं शरीर पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येणं, पुन्हा हे करणं. आणि सगळ्यात वैशिष्ट्य असं निकालच होतं, कॉलेजमध्ये आतापर्यंत 71% पहिला होता आणि जवळपास 74.90% घेऊन मी पहिला आलो होतो. म्हणजे कॉलेजचं रेकॉर्ड ब्रेक झालं होतं. याच्यामध्ये मला मोठेपणा अजिबात सांगायचं नाही मित्रांनो, मला फक्त एवढं सांगायचंय की केल्यानं होतं. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये माझ्यासारख्या घटना असू शकतात आणि अशा घटनेतूनच आपल्याला पुढे जायचं असतं. जीवन म्हणजे स्ट्रगलच आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही जर या स्ट्रगल मधून स्वतःला खंबीरपणे पुढे नेऊ शकलात ना, तर तुमच्यासारखा यशस्वी तुम्हीच असणार आहे जीवनामध्ये. फर्स्ट इयरला 75% घेऊन मी कॉलेजमध्ये पहिला आलो आणि रेग्युलर जे फर्स्ट इयरची रेग्युलरची बॅच होती त्यांनी काय सुरुवात केलं की सरांनी 1 वर्ष आराम केला, भरपूर अभ्यास झाला होता म्हणून एवढे मार्क पडले. पहा म्हणजे कोण काय बोलेल याला काही नेम नसतं. आपण कितीही कष्ट केला आणि यश मिळालं ना, त्याला कुणीतरी गालबोट लावतच असतं किंवा कुणीतरी नावं ठेवतच असतं, दुर्लक्ष करायचं असतं. सेकंड इयरला मी त्याच मित्रांना सांगितलं की आता आपण सेकंड इयरला सोबतच आहोत, आता पाहूया आपण सेकंड इयरला काय होतं. आणि सेकंड इयरला पुन्हा एकदा त्याच जोमानं अभ्यास केला, त्याच जोमानं परीक्षा दिल्या आणि सेकंड इयरला 79% घेऊन कॉलेजमध्ये पुन्हा पहिला आलो. फर्स्ट इयरचे 75%, सेकंड इयरचे 77% मार्क झाले. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्हा परिषदेला जेव्हा मी फॉर्म भरायचो, जवळपास उस्मानाबाद असेल, लातूरच्या जागा त्यावेळेस भरल्या होत्या, डिसेंबरमध्ये जागा भरल्यामुळे पुन्हा जागा निघाल्या आहेत. आणि योगायोगाने मित्रांनो माझं भाग्य असं होतं की जस्ट असं निकाल लागला 7 फेब्रुवारीला. जर कुणी 2006 जर तू कुणाचा डीएड झाला असेल ना, तर 7 फेब्रुवारीला निकाल लागलेला आहे आणि फॉर्म भरायची शेवटची तारीख होती 9 फेब्रुवारी. निकालाची तारीख 7 फेब्रुवारी आणि सर्व जिल्हा परिषदचे फॉर्म भरायची तारीख होती 9 फेब्रुवारी. अगदी 2 दिवसाचा कालावधी होता
आणि एवढ्या कालावधीमध्ये हा फॉर्म भरला गेला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये 77% गुण असल्यामुळं माझा पहिल्या 5 ते 10 मध्ये नंबर होता प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये कुठेही. तर विचार करा की अगदी जर 1.5 वर्षापूर्वी जर थोडं तुम्ही पाठीमागे गेलात, मी आजारी होतो तेव्हाचं जर काय आठवलं तर मला हात उचलता येत नव्हता, पेन धरता येत नव्हती, चालता येत नव्हतो, मला जेवण करायला 6 महिने मला आईच्या हाताने जेवण करावं लागलं. अशा ह्या खरं तर हे माझे आई वडील चुलते मामा ह्या सर्वांची मी कधीच ऋण फेडू शकणार नाही इतके म्हणजे त्यांचे माझ्यासाठी जे कष्ट आहेत. परंतु 1.5 वर्षापूर्वीच्या या परिस्थितीमधून जर आपण सराव केला, सातत्यानं सरावामध्ये राहिलो, कष्ट घेतलं, तर हे यश मिळू शकतं आणि याचं उदाहरण तुमच्या समोर मी दिलेलं आहे. नवीन बघितल्यानंतर कोणालाच विश्वास बसत नव्हता. डीएड कॉलेजमधल्या माझ्या प्राध्यापकांना मी पास होईल का नाही इतका विश्वास नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हे यश मिळवण्यासाठी फक्त एक आणि एकच गोष्ट कारणीभूत आहे, तो म्हणजे सराव, सराव आणि सरावच. त्यामुळे मी तुम्हाला आणखी वारंवार सांगतो, तुम्हाला जर गणित परफेक्ट करायचं असेल, इंग्लिश परफेक्ट करायचं असेल किंवा आणखी कोणत्या विषयामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही सराव करा. सराव केल्यानंतर तुम्हाला 100% यश तुमच्या पायाशी असेल. तर एक जीवनामधली माझ्या घटना तुमच्यासोबत शेअर करण्याचा या ठिकाणी योग आला. खरं तर बोलावं का नाही, सांगावं का नाही असं माझ्या मनामध्ये होतं. परंतु एक विचार आला की चला ठीक आहे, आपल्या या घटनेमुळे जर कोणाला प्रेरणा मिळाली, आपल्या या घटनेमुळे जर कोणी मोटिवेट झालं आणि चांगलं कामाला लागलं, तर नक्कीच अशा सर्व विद्यार्थ्यांना, अशा सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या बांधवांना, सर्व मित्रांना जर समजा यातून काही शिकता आलं तर नक्कीच घ्या. नसेल तर सहज तुमचा हा 15-20 मिनिट वेळ मी घेतला आणि या स्ट्रगलातूनच आपल्याला बाहेर निघायचं असतं. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या असतील नक्कीच, तुम्हीही खूप मोठे व्हाल. आणि आज त्या घटनेपासून जर मी त्यावेळेस नसतो, मी जर त्याच वेळेस संपलो असतो, तर आज मी तुमच्यासोबत बोललो नसतो, आज महाराष्ट्राला ई जिनियस मॅथ हे चॅनल मिळालं नसतं, आणि गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे, गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे हे सांगण्याचं किंवा याचा प्रचार प्रसार करण्याचं जी एक मला संधी मिळाली, त्याबद्दल मी खरंच त्या ईश्वराला, माझ्या आई वडिलांना, चुलते मामा या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांच्या कष्टामुळं, त्यांच्या पुण्यामुळं मी आज या ठिकाणी आहे. आणि हे माझं लाईफ गिफ्ट आहे. गिफ्ट म्हणजे मी त्याच वेळेस संपलो असतो तर आज तुमच्याशी बोललोही नसतो ना, म्हणजे गिफ्टच. त्यामुळं मला आता कोण्याच गोष्टीची चिंता नाही. शक्य तेवढं जास्तीत जास्त गणिताचा प्रचार प्रसार करणे आणि तुम्हाला प्रत्येक गणिताच्या कन्सेप्ट सहज आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणे इतकाच प्रांजळ उद्देश असेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माझी जी काही जीवनकथा आहे किंवा थोडक्यात एक स्ट्रगल नेमकं कसा वाटला नक्की कमेंट्स करा. धन्यवाद, थँक्यू. पुन्हा एकदा भेटूया असंच छानशा चर्चेसोबत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.